गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील शाहू महाराज नगरमधील संजय डगे यांच्या घरी कोणी नसलेले पाहून चोरांनी त्यांचे घर फोडून ऐकून 2,72,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. संजय डगे यांची पत्नी व मुलं हे पुणे येथे गेले होते, तर संजय डगे हे त्यांच्या नोकरीनिमित्त गोंदिया येथे गेले असता अज्ञात आरोपीने घराच्या दरवाजाची कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व लोखंडी तिजोरीचे लॉकर तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आमगाव येथे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आमगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये शाहूनगरमध्ये पेट गरपुडी झालेली आहे. त्या अनुषंगाने सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे, त्यांनी अनावश्यक किमती वस्तू किंवा दागिने किंवा रोख रक्कम अशी घरामध्ये ठेवू नका. घराबाहेर पडताना घरी एखादी व्यक्ती राहील याकडे लक्ष द्या. बँकेतील लॉकरमध्ये किमती वस्तू किंवा दागिने ठेवा. हळदी, विवाह, रिसेप्शन, गृहप्रवेश, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम असतील तर घरी कोणी राहील याकडे लक्ष द्या. आपले गावात आलेल्या अनोळखी व्यावसायिक यांची माहिती पोलीस स्टेशनला द्या. गावात आलेल्या अनोळखी संशयित पॉईंटकडे विचारपूस करा, त्यांची माहिती घेऊन ठेवा. त्यांच्याबाबत काही शंका आली तर पोलिसांना कळवा, त्यांना मारहाण करू नका. गावामध्ये ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करा. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना आपल्या घराकडे लक्ष ठेवण्यास सांगा. घराबाहेर जर कोणी फिरत असेल तर त्यांना संशयास्पद वाटले तर पोलिसांना त्वरित कळवणे गरजेचे आहे. घरी किमान एक व्यक्ती राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी. घराचे दरवाजे, कडी कोंडे, खिडक्या त्या झोपताना किंवा बाहेर जाताना व्यवस्थित लावल्या जातील याची खात्री करावी. अनोळखी अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. काय असेल तर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आणि सर्वांनी खबरदारी घ्यावी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर